शिंदे गटातले नेते आपल्या विरोधात कारस्थान रचतायत असा सूर काल कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी एबीपी माणसाशी बोलताना आळवला. आता त्यावरती शिंदे गटाचेच नेते आणि आमदार संदीपान भुमरे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. सत्तारांनी माध्यमांसमोर बोलायला नको होतं, पालकमंत्री म्हणून माझ्याशी चर्चा करायला हवी होती असं संदीपान भुमरे म्हणाले. सत्तार काय म्हणाले होते आणि त्यावर भुमरेंनी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूया. कोण आहेत म्हणजे तुमच्या मते कोण आहेत, तुमच्या पक्षातले काही लोक आहेत का? आमच्या पक्षातले असेल काही, माझी हीच चिंता असेल काही, बाकीचे विरोधी पक्षामध्ये जे ज्यांच्या खुर्च्या खाली झाल्या जे मलाही खात होते आता त्यांना ब्लॅक अँड ब्लॅक टी ने थोडा भाळगावा लागला. बोलत नाही तुमच्या पक्षाबद्दलच्या लोकांबद्दल? नाही, आमच्याबद्दल बी आहे, माझ्याबद्दल मला जी बातमी त्याच्यावरून मला शंका झाली का, एक दिवस आम्ही सहज चर्चा सन्माननीय मुख्यमंत्री महोदयाच्या घरामध्ये झाली आणि ती बाहेर निघाली. मी मुख्यमंत्री महोदयाला बोललो साहेब आपल्यामधून मी कोणतरी अशा चुकीच्या बातम्या देतोय, चुकीच्या बातम्या जे घडलं नाही त्याच बातम्या बाहेर पाठवायच्या हे काही चांगलं नाही. कोण आहे हा? नाव कोणाचं घेत नाही त्याची तपास आता मुख्यमंत्री महोदयाकडे सांगितलं. मुख्यमंत्री तक्रार केली? मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली मी का आपल्या गोपनीय मिटिंग मधल्या बी गोष्टी बाहेर कशा जातात याच्याबद्दल मुख्यमंत्री महोदयांनी चौकशी करायला पाहिजे. कोण आहे काय मी बोलणार नाही. कसं आहे काही लोकांना वाटतं का माझा मंत्रीपद गेलं ते मंत्री बनते, बाकी दुसरा काय येतो असं, हे काही जागीर नाहीये. हे तर मुख्यमंत्री महोदयांनी आम्हाला दिलेला, माझ्या ऐवजी दुसऱ्याला वाटत असेल का तो मंत्री बनावा तो होऊ शकतो असंही. काल तुम्ही जे सांगितले की अब्दुलजी सत्तार साहेब कृषी मंत्री यांनी गोप्य स्फोट केला की साहेबाच्या घरच्या ज्या बातम्या आहे ह्या बाहेर पसरवल्या जातात, पण ह्या बातम्या वगैरे पसरवल्या गेल्या नाही पाहिजे ह्या मताचा मी आहे. आणि विशेष म्हणजे काय बोलायचं काय नाही हे आपण आपल्या घराच्या आत बसून शिंदे साहेबाकडे बसून आपण बोललं पाहिजे, माझ्याकडे बसून बोललं पाहिजे, पण कोणीही माध्यमाकडे जाऊन बोलू नये अशी माझी आपल्याला दोघांना सुद्धा सूचना आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.